सर्वांना नमस्कार. फक्त शिक्षण युट्यूब चॅनलवर आपल्या सगळ्यांचे स्वागत. मित्रांनो, स्वाध्याय आठवडा 31 सुरू झालेला आहे. या व्हिडिओमध्ये आपण इयत्ता 3 विज्ञान विषयाच्या म्हणजेच परिसर अभ्यासाच्या 31 आठवड्याच्या संपूर्ण प्रश्नांची उत्तरे बघणार आहोत. तत्पूर्वी माझी आपणास नम्र विनंती की माझ्या फक्त शिक्षण युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, नोटिफिकेशन ऑन करा, म्हणजे माझे नवनवीन व्हिडिओ तुम्हाला सहज मिळत जातील. पहिला प्रश्न आहे मित्रांनो, अजेला वस्तू खरखरीत आहे की गुळगुळीत आहे, कोणत्या ज्ञानेंद्रियामुळे कळेल? तर मित्रांनो, कोणत्या ज्ञानेंद्रियामुळे कळेल? हे जीभ, त्वचा, नाक आणि कान, यापैकी त्वचामुळे कळेल. प्रश्न दुसरा आहे, एखाद्या व्यक्तीला ऐकू येत नसेल तर कोणते यंत्र वापरावे? तर ऐकू येत नसेल तर कोणते यंत्र वापरावे? श्रवण यंत्र. 3 उत्तराचा पर्याय आहे. प्रश्न तिसरा आहे, शेंगदाणे भाजत असताना कोणकोणत्या अवयवाचा वापर होतो? तर शेंगदाणे भाजताना कान, नाक, डोळे, हात, मान या अवयवाचा उपयोग होतो. 1 उत्तराचा पर्याय आहे मित्रांनो, पुढचे दात पडले असेल तर हे अक्षर आपण बोलू शकत नाही. तर कोणतं अक्षर बोलू शकत नाही मित्रांनो? आपण श अक्षर बोलू शकत नाही, कारण ते दंत अक्षर आहे, त्याला दाताची गरज लागते आणि समोरचे दात लागतात त्याला श. पुढे जाऊया, केसांची निगा कशी घ्यावी? तर केसांची निगा आठवड्यातून किमान एकदा तरी धुतली जावी, बरोबर आहे. केसांची, केसांना तेल लावावे, बरोबर आहे. रोज व्यवस्थित विंचरावे, तर हे देखील बरोबर आहे. म्हणून उत्तराचा पर्याय वरील पैकी सर्व. 4 उत्तराचा पर्याय वरील सर्व. शरीराची स्वच्छता ठेवली नाही तर काय होईल? मित्रांनो, शरीराची स्वच्छता ठेवली नाही तर आपल्याला वेगवेगळे आजार होतील, म्हणून शरीराची स्वच्छता आपण ठेवली पाहिजे. नंतर, नोकरी उद्योग व्यवसायाच्या निमित्तानं घरातील माणसे वेगवेगळ्या ठिकाणी राहतात, अशा कुटुंबांना डॅश कुटुंब म्हणतात. तर अशा कुटुंबांना विभक्त कुटुंब म्हणतात. विभक्त म्हणजे वेगळे कुटुंब, लहान कुटुंब, विभक्त कुटुंब. 1 उत्तराचा पर्याय. नंतर, मकर संक्रांतीच्या सणाच्या दिवशी मित्र नातेवाईक एकमेकांना डॅश देतात, तर काय देतात? तिळगुळ. आपण म्हणतो बा तिळगुळ घ्या, गोड गोड बोला, म्हणजे 3 उत्तराचा पर्याय तिळगुळ. घरात स्वच्छता राखणे ही जबाबदारी डॅशची आहे. तर घरात स्वच्छता राखणे ही कोणाची जबाबदारी मित्रांनो? फक्त आईची आहे का? नाही. ताईची? नाही. वडिलांची? नाही. तर आपली सगळ्यांची आहे मित्रांनो. घरात स्वच्छता ठेवण्याची जबाबदारी सर्वांची आहे, म्हणजे आपली पण आहे स्वतःची. पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, 15 आपण कोणता दिवस साजरा करतो? तर 15 आपण कोणता दिवस महाराष्ट्र दिन साजरा करतो का? नाही. महाराष्ट्र दिन तर आपण कधी साजरा करतो? 1 त्यानंतर प्रजासत्ताक दिन? नाही. प्रजासत्ताक दिन आपण 26 साजरा करतो. जागतिक कुटुंब दिन साजरा करतो का? नाही. तर जागतिक कुटुंब दिन आपण कधी साजरा करतो? तो 15 साजरा करतो. तर स्वातंत्र्य दिन साजरा करतो मित्रांनो आपण 15 म्हणून उत्तराचा पर्याय आपला 4. याच पद्धतीने नवनवीन व्हिडिओ मिळण्यासाठी माझ्या फक्त शिक्षण युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, नोटिफिकेशन ऑन करा. पुन्हा नवीन व्हिडिओ नवीन घटकासह भेटूया. तोपर्यंत